आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. ठाकरे पवार आणि पटोलेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. विरोधकांची वाट पाहू नये. मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. कोल्हापुरात प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून यात्रा सुरू. प्रश्न हा नाही की जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली, तर जरांगेंच्या मागणीवर तुमची काय भूमिका आहे ते सांगा. विरोधी पक्षांना प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये. मंत्री दीपक केसरकरांची विरोधकांवर टीका. तर मी जरांगेंबद्दल नाही, विरोधकांवर बोललो असल्याचंही स्पष्टीकरण. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियामध्ये भाजपला धक्का. माजी आमदार रमेश कुतेंची ठाकरे गटात घरवापसी. आम्ही जे काही घडलो ते पवार साहेबांमुळे, त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी आम्ही तयार. फक्त पाथरीतून उमेदवारी द्यावी. बाबाजानी दुर्रानींचे चिरंजीव जुने दुर्रानींची जयंत पाटलांकडे मागणी. अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांची परभणीत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण. आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती. भरत गोगावलेंना दाखल केलेल्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाने जर घटनेचा मान राखला तर 24 तासांच्या आत हे आमदार अपात्र ठरतील. त्यांचं पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया.